काटोलच्या एपीएमसी मार्केटमध्ये आम्ही आहोत आणि आमच्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे काटोलचे. नेमकं जर बघितलं गेलं तर इथे एक मेळावा, लाभार्थी मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारतर्फे. जर बघितलं गेलं तर महायुती सरकारच्या ज्या लाभार्थी योजना आहे त्याची माहिती देण्याकरिता आपण इथे आलेले आहात, काय म्हणाल? पाहिलं काय ते पाहिलं. इथे एकाच छताखाली एवढ्या योजनेचं माहिती देण्याचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. खुश आहात तुम्ही? हो खुश आहे. आपण काय म्हणाल का नेमकं? हा, इथे जो कार्यक्रम होऊन राहिला ती माहिती कशाबद्दल काय भरतं ते आम्हाला मिळाली पाहिजे बा, याच्यासाठी आम्ही इथे जमलो. बरोबर. काय म्हणाल तुम्ही महायुती? त्या महायुतीचा कार्यक्रम चांगला आहे पण त्या आम्हाला माहिती पाहिजे यासाठी आम्ही इथं आलो. काय कोणतं काय आहे बा म्हणून आतापर्यंत आम्हाला माहितच नव्हतं काही. बरोबर. मग या कार्यक्रमाचं माहीत होणार आहे. त्याची ऍडव्हर्टिजमेंट नाही केली होती अशी काही तक्रार आहे काही लोकांची, त्यामुळे माहीतच नाही ना आम्हाला. आम्ही कार्यक्रम आहे त्या यांना आलो आम्ही. महायुती सरकारची जी शैली राहिलेली आहे काम करायची, अडीच वर्ष बघितले, तुम्ही काय म्हणाल की कशा पद्धतीचं काम? बरं आहे. खुश आहे, खुश आहे. महायुती सरकारच्या कामावर खुश आहे? खुश आहे. कोणते असे काम आहेत जे तुम्हाला ठोकठोक कामं केले आहेत ना, तर म्हणून त्याच्यावर खुश आहो आपण. लाडली बहीण योजना आणलेली आहे, काय वाटत? चांगली आहे ना, चांगली आहे. आपण काय म्हणाल का? ठीक आहे ना, बरोबर आहे ना. लाडली बहीण आणलीच्या बद्दल लोकांचं चांगलं आहे. तर हे महायुती सरकार च्या जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे ना. ज्येष्ठ नागरिकांची आमची चर्चा होत होती काटोलमध्ये. खुश आहे, थोडंसं त्यांना ते प्रॉब्लेम जात आहे की नेमकं कुठल्या स्टॉलवर जाव काय जाव, पण महायुती सरकारपासून ते खुश आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेचा मुकेश शेडव, वी के बी न्यूज, नागपूर.